माझं बालपण मुंबईतच गेलं, शिक्षण मुंबईतच झालं आणि नोकरी सुद्धा मुंबईतच. या दरम्यान गावचे निरोप यायचे, होळी आली मुंबईतून हार घेऊन या, गणपती आले मुंबईतून सजावटीचं सामान घेऊन या, दिवाळी आली मुंबईतून फटाके कपडे घेऊन या. मुलीचं लग्न ठरलं, लग्न बसत्याला मुंबईला चला. गावाच्या कोणत्याही कामासाठी मुंबईकर हवा, देणग्यांसाठी मुंबईकर हवा, मतदान आलं तर मुंबईकर हवा आणि काही कार्यक्रम करायचा तर मात्र मुंबईकरच हवा. कोणी सिरियस झालं तर डॉक्टर बोलणार तुम्ही ताबडतोब मुंबईकडे घेऊन जा. पण आज मुंबईकर मोठ्या संकटात सापडलाय. एकाही गावातील लोकांच्या तोंडातून शब्द नाही आला की वेळ आली तर आम्ही खोपटीला दवाखाना करू, वाड्याचा अतिदक्षता विभाग करू आणि झालंच तर पडवीत तुमची राहण्याची सोय करू, पण तुम्ही गावी या. इतकं जरी बोलला असतात तरी मन भरून आलं असत. असो, ही पण वेळ निघून जाईल, उद्याचा दिवस आपलाच असेल, पण नक्कीच लक्षात राहील तुमचा स्वार्थ. आज ना उद्या कोरोना विषाणू संपेलच, मग हजारो लोक गरजेसाठी पुन्हा मुंबईकडे येतील. हेच शहर त्यांचं सुद्धा हक्काचं शहर होईल, स्वप्नांचं शहर होईल. हीच मुंबई त्यांची आपली मुंबई होईल. आज माझी मुंबई फार मोठ्या संकटात आहे. माझ्या मुंबईला उपचारांची गरज आहे. माझ्या मुंबईला संसर्ग झालाय, ती खालावली आहे, पण मी मात्र अजूनही मुंबईतच आहे आणि उद्याही मुंबईतच असेल. ही माझी मुंबई आहे. मी लढेन, संघर्ष करेन, पण माझ्या मुंबईला मरू देणार नाही. मुंबई माझे फक्त काम करण्याचे ठिकाण नाही, तर मुंबई माझं घर आणि मुंबई माझं कुटुंब सुद्धा आहे. मुंबई ही मुंबईकरांच्या श्वासात भिनलेली आहे आणि मी इथेच राहणार, कारण मी मुंबईकर आहे.